इकडे हिंडनबर्ग प्रकरणामध्ये सेबी करत असलेला तपास काढून एसआयटी चौकशीची गरज नाही असं म्हणत सुप्रीम कोर्टानं अदानी समूहाला मोठा दिलासा दिला. आंतरराष्ट्रीय अहवालावरती चौकशीचे आदेश दिले जाऊ शकत नाहीत असं कोर्टानं म्हटलेलं आहे. कोणत्याही थर्ड पार्टी एजन्सीचा अहवाल हा पडताळणीच्या शिवाय पुरावा ठरू शकत नाही असं कोर्टानं म्हटलेलं आहे. शेअर बाजाराशी संबंधित नियमावली तयार करणं हे सेबीचं काम आहे असं कोर्टानं म्हटलंय. सेबीनं 2 महिन्यांमध्ये चौकशी करत अहवाल द्यावा असे आदेश कोर्टानं दिले. शॉर्ट सोलिंग मधून नफेखारी झाली असल्यास कायद्यानुसार कारवाई करा असं कोर्टानं म्हटलं. 22 पैकी 20 प्रकरणांवरती सेबीनं तपास केलेला आहे, त्यामुळे उर्वरित तपासासाठी 3 महिन्यांचा सेबीला अतिरिक्त वेळ देण्यात आलाय. दरम्यान गौतम अदानी यांनी नेमकं काय ट्विट केलेलं आहे आपण पाहूयात. गौतम अदानी यांनी ट्विट केलेलं आहे, सत्याचाच विजय हे सुप्रीम कोर्टाच्या निकालातून स्पष्ट झालंय. जे आमच्या समर्थनार्थ उभे राहिले त्यांचे आभार. देशाच्या विकासामध्ये आमचं योगदान सुरूच राहील असं गौतम अदानी यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालासंदर्भात ज्येष्ठ वकील सिद्धार्थ लुथरा यांनी काय माहिती दिली आपण पाहूयात. सुप्रीम कोर्ट को ने कहा है कि जो सेबी है, जो हमारा रेगुलेटर, जो कानून के तहत पार्लियामेंट ने रेगुलेटर बनाया है, उन्होंने सही काम किया है और उस रेगुलेटर ने जो काम किया है और उसकी जो रेगुलेशंस है वो सही है और कोर्ट उन रेगुलेशंस के ऊपर नज़र देख डाल सकती है पर उनको क्वेश्चन नहीं कर सकती. और अगर जो पिटिशनर हैं उनको कोई उससे आपत्ति है तो ये वो तरीका नहीं है कि PIL फाइल करके, क्योंकि अगर रेगुलेशंस कानूनी सही हैं तो उसको उनको क्वेश्चन करना लेजिटिमेट नहीं हो सकता. सेबी की इन्वेस्टिगेशन जब शॉर्ट सेलिंग पे और इन्वेस्टर्स के लॉस पे चलेगी तो वो तो पूरी इन्वेस्टिगेशन होगी सेबी के पास जो कानूनी प्रावधान है उसके तहत. और अगर सेबी नहीं कर पाएगी तो बाकी संस्थाएं भी हैं जिनको वो इन्वेस्टिगेशन का इन्फॉर्मेशन शेयर कर सकती है जो देख सकते हैं. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.